राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरीही प्रशासन खबरदारी घेत आहे. अनेक निर्बंध शिथिल केलेले आहेत, मात्र काही ठिकाणी प्रशासन कडक निर्बंध लावत आहे. असेच कडक निर्बंध जिल्हा प्रशासनाने बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी या धार्मिक स्थळी लादले असून या ठिकाणचे सलग 17 दिवस दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने काढला आहे. या आदेशामुळे अगोदरच लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेले व्यापारी पुन्हा जिल्हा प्रशासनाच्या या तुघलकी आदेशाने त्रस्त झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी हे धार्मिक स्थळ असून येथे हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची विश्वविख्यात दरगाह आहे. या ठिकाणी दरवर्षी होळी दहन पासून वार्षिक यात्रा उत्सव सुरू होते. परराज्यातून येणाऱ्या भाविकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मागील सलग 3 वर्षापासून सैलानी यात्रा प्रशासन रद्द करीत आहे. या वर्षी तर जिल्हा प्रशासनाने एक अजबच आदेश काढला असून त्या आदेशानुसार 13 मार्च ते 29 मार्च पर्यंत सैलानी परिसरातील फुलहार, शिरणी, गले तसेच पूजेच्या इतर साहित्याची सर्व दुकाने बंद राहणार आहे. या आदेशानुसार 13 मार्चच्या सकाळपासून सैलानी परिसरातील सर्व दुकाने बंद आहेत. पोलीस प्रशासनाने सुद्धा दुकानदारांना आपापली दुकाने बंद ठेवण्यासाठी नोटीस बजावल्या आहेत. सैलानी येथील दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून जिल्हा प्रशासनाने दुकाने बंद ठेवण्याचा आदेश मागे घ्यावा अशी मागणी राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटनेकडून होत आहे. त्यामुळे आता प्रशासन याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.